घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं घराणेशाहीवर मोठं विधान। गौण खनिज उत्खनन प्रकरणी खडसेंना ठोठावलेल्या दंडाची नोटीशीला महसूल विभागाची स्थगिती, नियमबाह्य। तर आमदार चंद्रकांत पाटलांचा सरकारला घरच आहे। नाना पाटेकरांमुळे भाषणाची स्टाईल बदलली। भाषण झालं की नानांचा फोन यायचा। पुण्यात आयोजित कार्यक्रमात बोलताना फडणवीसांचा खुलासा। दोन दिवसात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महायुतीच्या नेत्यांची बैठक। जागा वाटपासंदर्भात यात चर्चेची शक्यता। पिंपरीमध्ये राष्ट्रवादी विरोधात भाजपची नाराजी। आमदार अण्णा बनसोडेंना विरोध करत पिंपरीत विधानसभेसाठी भाजप आग्रही। वरळी विधानसभेमध्ये ठाकरे विरुद्ध ठाकरे सामन्याची शक्यता। आदित्य ठाकरेंना मनसे नेते अमित ठाकरे वरळीतून देणार टक्कर। सूत्रांची सामटेकीला माहिती। प्रकाश आंबेडकरांकडून वंचितची पहिली यादी जाहीर। वंचितकडून 11 उमेदवारांची घोषणा। तर शमी भा पाटील, फारुक अहमद हे पहिल्या यादीत। मनसे विद्यार्थी सेनेची विधानसभेसाठी अमित ठाकरेंना हाक। तर अमित ठाकरे यांनी अहमदनगर शहर विधानसभा लढवावी अशा आशयाची बॅनरबाजी। राऊत म्हणजे विना अभ्यासाचं आकाशवाणी केंद्र। आमदार बच्चू कडूंचा संजय राऊतांवर निशाणा। महायुती सरकारच्या काळातच सातत्यानं तणाव कसे निर्माण होतात। धारावीतील गोंधळावर सुप्रिया सुळेंचा गृहमंत्रालयावर निशाणा। मावळमध्ये भाजप शरद पवारांच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या तयारीत। मावळचे आमदार सुनील शेळकेंचा दावा। तर भाजप पदाधिकाऱ्यांकडून दादांचा अपप्रचार सुरू असल्याचाही आरोप। राज्यात महाशक्ती आघाडीचाच मुख्यमंत्री होईल। महाराष्ट्रात तिसरा पर्याय मजबूतीनं देऊ। आमदार बच्चूकडून थोपटले दंड। राज्यात दंगली घडवण्यासाठीचे प्रयत्न सुरू। इम्तियाज जलील यांचा मोठा आरोप। तर कुठेतरी याला गृहमंत्रीच जबाबदार। फडणवीसांवरही निशाणा। पंढरपुरात मोठी राजकीय घडामोड। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एकमेकांचे कट्टर विरोधक। प्रशांत परिचारक आणि भगीरथ भालके एकाच व्यासपीठावर। ओबीसी येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांना ज्या भाषेत कळतं त्यात उत्तर देणार, लक्ष्मण हाकेंचा इशारा।